नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, काल झालेल्या दिवसभरातील कापसाचे बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत। जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये काल सर्वोच्च बाजारभाव भेटले आहेत। त्याआधी आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। चला तर बघूया। पहिली बाजार समिती आली चंद्रपूरमधून, आवक आहे 633 क्विंटलमध्ये, कमीत कमी भाव चालू आहे 7900 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटत आहे 8037 रुपयाचा। इथं जास्तीत जास्त भाव भेटत आहे 8175 रुपयाचा। यानंतर बाजार समिती आली मनवतमधून, आवक आहे 2800 क्विंटलमध्ये, कमीत कमी भाव भेटला 7500 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटला 8300 रुपयाचा। इथं जास्तीत जास्त भाव भेटला 8395 रुपये। पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजूमधून, आवक आहे 114 क्विंटलमध्ये, कमीत कमी भाव चालू आहे 8000 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर चालू आहे 8250 रुपयाचा आणि इथं कापसाला 8500 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भेटत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अकोला बोरगाव मंजूमध्ये आपल्याला 200 ते 150 रुपयांना कापूस बाजारभाव काल वाढून आलेला आहे। यानंतर बाजार समिती आली वर्धामधून, आवक आहे 1930 क्विंटलमध्ये, इथं कमीत कमी भाव चालू आहे 8200 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 8350 रुपयाचा। इथं जास्तीत जास्त भाव भेटत आहे 8400 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा इथे कापसाला काल 8735 रुपये काल सर्वोच्च बाजारभाव भेटलेला आहे 17/2/2023 रोजी। तर शेतकरी मित्रांनो, असे होते कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कापसाचे बाजारभाव। भेटूया दुपारच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।